गेल्या अनेक वर्षांपासून गोंडपिपरी येथील जुन्या बसस्थानकाजवळ भाजीपाला विक्रीची गुजरी आहे. येथे 40 ते 50 कुटुंब भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपली गुजराण करीत आहेत. सोबतच नगरपंचायतच्या कराचा देखील सातत्यानं भरणा करीत आहेत. गुजरीला लागूनच महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय आहे. हे वाचनालय सुसज्ज करणार असल्याचं कारण समोर करून गुजरीला तेथून स्थलांतरित करण्याचं षडयंत्र सुरू आहे. असं झाल्यास मोक्याची जागा सुटून अनेकांचे संसार उघड्यावर येऊ शकतात. गोंडपिपरी तालुक्याच्या ठिकाणी दूरवरून नागरिक खरेदीसाठी येतात. शहराच्या मध्यभागी गुजरी असल्यानं भाजीपाला विक्री सुरळीत चालते. स्थलांतरणाऐवजी त्याच ठिकाणी सुसज्ज गाडे काढून दिल्यास व्यवसायही तेजीत येऊ शकतो. सोबतच नगरपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. याकरिता गुजरीचे स्थलांतरण थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, प्रसंगी आंदोलन देखील उभारू, असं निवेदन भाजीपाला विक्री करणाऱ्या संघटनेकडून तहसीलदार सीमा गजभिये, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन राऊत, ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी नरेश तुंबडे, रमा खेडेकर, सुभाष झाडे, फुलाबाई नगारे, मधुकर बसशंकर, दिलीप शेंडे आदींची उपस्थिती होती. गोंडपिपरी येथील नगरपंचायतले गुजरी स्थलांतर करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तरी ते आम्हाला मान्य नाही. मान्य नसून आम्हाला इथेच गाडे बांधून देण्यात यावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. आज गोंडपिपरीमध्ये 40 वर्ष झाली इथं मार्केट आहे, तरी ही मार्केट इथून न हटवता, बाहेर न नेता इथंच राहावं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे कसं आहे, हे इथले लोक जे आहे हे मार्केट मध्यस्थी आहे आणि सगळ्या लोकांना सुविधा आहे, त्यासाठी ही मार्केट इथं चांगली करून चांगले गाडे बांधून देण्यात यावी. 40 वर्षापासूनचा धंदा चालू आहे, व्यवसाय चालू आहे. आम्ही पोट भरत आहोत गरगरीब. आम्हाला आत्ता उठवाचं नियोजन दिले, आम्ही उठायला तयार. आम्हाला गाडे बांधून द्यावा, आमची व्यवस्था करावा, सगळे नागरिक पोट भरावा, गोरगरीब चांगले राहावा. आमचं हेच इच्छा आहे की सगळे पब्लिक आम्हाला उठवत असाल तरी आमचे सगळे पब्लिक आम्ही गप्प बसणार नाही. विचार करून आमच्या पोटापाण्याचा, आम्हाला काही व्यवसायाचा धंद्याचा, आम्ही इथं 5-50 लोक जगत आहोत, त्याचा का सगळ्यांचाच आमची हेच इच्छा आहे. का सगळं हंसराज भैयांना सांगतो की नगर अध्यक्षाला सांगतो की नगर पंचायतला सांगतो, सगळ्याला माझी विनंती आहे की आम्हाला उठवत असाल तरी आम्ही इथून उठायला तयार. आम्हाला गाडे बांधायचं नियोजन द्या.